नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत ह्या ज्या साडीचा आहे हिचाच रियूज. तर या अगोदर पण मी या साडीपासून 2 ते 3 कंटेंट युजफुल दाखवलेले आहेत, तर तो तुम्ही व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा. त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. आता ह्याच साडीपासून आपण ब्लाउज कव्हर बनवत आहोत. एका ताईची रिक्वेस्ट होती तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. त्या ताईंची कमेंट होती की ब्लाउज कव्हर शिवून दाखवाल का. ठीक आहे, तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर मी अगोनीचा कपडा कट करून घेतलेला आहे. तो अशा पद्धतीने फोल्ड करून घेतला होता आणि त्यानंतर आपण इकडनं 14 इंच आणि इकडनं 14 इंच असा स्क्वेअर आपण हा कट करून घेतलेला आहे. तो जेव्हा ओपन करू तेव्हा आपण त्याचा असा रेक्टॅंगल तयार होणार आहे. ठीक आहे, तर अगोदर तुम्ही अशा पद्धतीने गोणीचा फोल्ड करून घ्यायचा आणि 14 बाय 14 इंचाचा चौकोन ड्रॉ करून गोणीची कटिंग करून घ्यायची. बघा आता जिकडनं आपला जॉईंट आहे म्हणजे की आपण जिथे फोल्ड केलेला आहे जिथे आपला जॉईंट आलेला आहे त्या भागापासून आपण 2.5 इंचावरती एक मार्क करून घेत आहोत. ठीक आहे, इकडनं 2.5 इंच आणि इकडनं पण 2.5 इंचावरती आपण मार्क करून घेत आहोत. त्यानंतर आपल्याला या कडापासून 5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा 5 इंचावरती आणखीन एक मार्क करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला थोडासा असा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी साडीची पण कटिंग सेम याच पद्धतीने कट करून घेणार आहे. अस्तरसाठी पण आणि मेन फॅब्रिक म्हणून पण आपण ही ओल्ड साडीचा रियूज करत आहोत. तर याची मी कटिंग करून घेते आणि मग बघा मैत्रिणींनो, सेम मी गोणीचा कपडा त्यावर ठेवून साडीचा पण कपडा अशाच पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे. अस्तरसाठी पण आणि मेन म्हणून पण असंच गोणीचा कपडा ठेवून साडीवर सेम त्याच पद्धतीने फक्त 1-1 इंच वाढव कटिंग केली आहे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल. त्यासाठी अगोदर आपण हे छोटा कपडा जो आहे अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा थोडासा वाढवच कटिंग केलेला असतो. तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने मी अस्तर गोणी आणि पुन्हा साडीचा कपडा असा स्टिच करून यावरती उभ्या टिपा पण मारून तयार करून घेतलेला आहे हा पार्ट. ठीक आहे, तर तुम्ही तुम्हाला जशी डिझाईन पाहिजे तशी तुम्ही इथं स्टिचिंग करू शकता. आता यानंतर आपली मधली लाईन गोणीवर मारलेली पुसलेली आहे तर ती आपण पुन्हा ड्रॉ करून घेत आहोत. अशी मध्यभागापासून 2.5 इंचावरती आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. लाईन पासूनच आपल्याला हे जे अंतर आहे ते मोजून घ्यायचं आहे. ठीक आहे, करत आहे 33 इंच. 33 बाय 5 इंचाची आपल्याला एक स्ट्रिप आता कटिंग आणि स्टिचिंग करून घ्यायची आहे. लाईन पासून जे माप मोजलं होतं ते 33 भरलेलं होतं तर मी त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे हे 34 बाय 5 इंचाचा हा स्ट्रिप आपण तयार करून घेतलेली आहे. आणि मी हा 34 बाय 5 इंचाचा कपडा त्याला गोणी अस्तर आणि साडीचाच कपडा लावून पुन्हा अशा पद्धतीने त्याला स्टिच करून घेतलेला आहे. ठीक आहे, अशा उभ्या टिपा पण मारून हा कपडा आपण तयार करून घेतलेला आहे. मी तुम्हाला याचं माप मोजून पण दाखवते. तर बघा मैत्रिणीनं, फक्त या 2 तुकड्यापासून आपल्याला ब्लाऊजचं कव्हर बनवायचं आहे. अतिशय सोपी पद्धत आहे. ज्यांना नवीन शिवणकाम म्हणजे शिकत आहेत त्या पण हा व्हिडिओ बघून नक्कीच अशा पद्धतीने ब्लाऊज कव्हर शिवू शकता. मी या अगोदर याच साडीचं साडी कव्हर पण बनवून दाखवलेलं आहे, प्लस आठवडी बाजारची पिशवी पण बनवून दाखवलेली आहे, पुन्हा एक मोबाईल पाऊच पण बनवून दाखवलेला आहे. ते पण व्हिडिओ तुम्ही नसेल बघितले तर नक्की बघा. त्या व्हिडिओची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. टायटलवर क्लिक केलं का या व्हिडिओच्या खाली जे टायटल दिलेले आहे मी ब्लाऊजचं कव्हर, तर त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल. मग तुम्हाला तिथे बाकीचे अदर व्हिडिओज पण मिळून जातील. ठीक आहे,
आता यानंतर मी इथे एक टेलरिंग मटेरियलच्या दुकानातून ही चैन घेतलेली आहे, म्हणजे 10 रुपये मीटर असते ही बॅगची चैन आहे। तर बघा ही खूप मोठी आहे, म्हणजे बॅगची चैन म्हटलं का मोठी देतात ते, आणि हे रनर आहे। तर ते अशा पद्धतीने घेतलेलं आहे, ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे एका साईडने, अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायचं आहे, आणि त्यावरती पुन्हा आपल्याला अशी दापटीप मारून ही चैन लावून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मी याला दापटीप मारून घेतलेली आहे ह्या चेनला। आता आपल्याला हे अंतर 5 इंच भरतं का नाही ते बघायचंय, कारण की चेन लावल्यावर आपलं एवढं 1 इंचाचं अंतर वाढत असतं, तर आपल्याला बरोबर 5 इंचच घ्यायचं आहे, आणि 5 पेक्षा जास्त असेल ते आपण कटिंग करून घेणार आहोत। तर बघा एवढं 5 इंच आहे, आणि जे एक्स्ट्राचं आहे ते मी कट करून घेते, प्रत्येक ठिकाणी मार्क करून घेते 5 इंचावरती, आणि आपण ते कट करून घेणार आहोत एक्स्ट्राचं। यानंतर हे जे अंतर होतं आपलं हे 5 इंच होतं, कारण की आपण हे मध्यापासून 2.5 इंच इकडे आणि 2.5 इंच तिकडे ठेवलं होतं, तर त्यावरच आपल्याला अशा पद्धतीने आपण ही जी स्ट्रीप तयार करून घेतलेली आहे ती अशा पद्धतीने ठेवून स्टिचिंग करून घ्यायची, बरोबर 5 इंच बसली पाहिजे, ठीक आहे। तर अगोदर टाचणी लावून घ्यायची जेणेकरून स्टिचिंग करायला सोपं। मी इथे 2 ते 3 टिपा मारून हे स्टिच करून घेतलेले आहे दोन्ही पण पार्ट, ठीक आहे। 1/2 इंचाची मार्जिन सोडून आपण यावरती 2 ते 3 टिपा मारून तयार करून घेतलेला आहे। आता यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हा पार्ट जोडून घ्यायचा आहे खालच्या पार्ट सोबत, जे आपण स्ट्रीप आता जी स्टिचिंग करून घेतली तिला बरोबर अगोदर अशा टाचणी लावून घ्यायची आहे, आणि जिथं कॉर्नर आहे तिथे आपल्याला थोडासा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे, कारण की जेव्हा आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस कॉर्नरला थोडासा राऊंड शेप होतच असतो, तर तो आत्ता आपण कटिंग करून घेतला तर व्यवस्थित स्टिचिंग करायला अडचण येत नाही। तर मी अगोदर टाचणी लावून घेत आहे सर्व ठिकाणी। तर बघा अशा पद्धतीने मी या सर्व ठिकाणी टाचणी लावून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल। तुम्ही नवीन जरी असाल तरी तुम्ही अशा पद्धतीने स्टिच करू शकता, ठीक आहे। आणि जिथे कॉर्नर आलेले आहे तिथे थोडंसं कर्व शेपमध्ये कटिंग करून घेतली तरी पण चालेल, तशी पण आपण चेन लावताना थोडंसं तिथं राऊंड होतच असतो, तर थोडासा तुम्ही इथे कट देऊन घेतला तरी पण चालेल, म्हणजे जिथे जिथे टोक आलेले आहे तिथे इथे पण एक टोक आलेला आहे, इथे पण आपण थोडासा राऊंड शेप कट करून घेऊ, कारण की चेन लावताना तो राऊंडच होणार आहे तिथं किंचित, अगदी 1/2 इंचाचीच आपण इथे राऊंड शेप देऊन घेतलेला आहे, ठीक आहे। आणि आता यावरती आपल्याला अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायची आहे, जसे टाचणे लावले सेम त्याच पद्धतीने आपण इथे स्टिचिंग करून घेणार आहोत। व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तुमच्या एका लाईकमुळे मला खूप मोटिवेट होतं, प्रेरणा मिळते की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडता येत, आणि तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता तीही मला कमेंटमध्ये जरूर कळवा, म्हणजे मला पण कळेल माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत। तर बघा दुसऱ्या बाजूला पण सेम त्याच पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायची आहे, आणि जिथे जिथे कोने आलेले आहेत कोपरे आलेले आहेत तिथे अशा पद्धतीने मी अगोदर राऊंड शेप ड्रॉ करून घेत आहे, म्हणजे आपल्याला स्टिचिंगच्या वेळेस अडचण येणार नाही। आता हे राऊंड शेप बरोबर कटिंग करून घेत आहे, बघा जिथं जिथं कोने कोपरे आहेत तिथे आपल्याला अशा प्रकारे राऊंड शेप कट करून घ्यायचा आहे, आणि अशा पद्धतीने नंतर स्टिचिंग करून घ्यायची आहे। झिपच्या बाजूने पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायची आहे। तर बघा मैत्रिणींनो मी ही जी झिपवाली बाजू होती ती पण स्टिच करून घेतलेली आहे अशा पद्धतीने, ओके। आणि आता यानंतर आपल्याला यावरती अशी दापटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे की अशा प्रकारे दापटीप देऊन घ्यायची आहे, ठीक आहे। हे जे वरती दिसत आहे
ते अशा पद्धतीने आपल्याला यावरती टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे झिपर या पूर्ण। तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपले ब्लाउज कवर बनून तयार झाले। तर यामध्ये मी तुम्हाला काही ब्लाउज पण ठेवून दाखवत आहे। तर तुम्ही यामध्ये इनरवेअरचे कपडे पण ठेवू शकता, अगदी तुम्ही यामध्ये साडी पण स्टोअर करून ठेवू शकता, म्हणजे खूप मोठ्या स्पेसमध्ये आपलं बनून तयार झालेलं आहे ब्लाउज पीस कवर। व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या वर्षा फॅशन चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा अशा पद्धतीने आपलं हे साईड बॉटमचा पार्ट बनून तयार झालेला आहे। पुन्हा हे साईडचा पॅटर्न अशा पद्धतीने आपलं हे खूप सुंदर असं हे ब्लाउजचं कवर बनून तयार झालेलं आहे। ही आहे आपली बॅक साईड आणि बॅक साईडला पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं आपलं हे कवर बनून तयार झालं आहे। हा आहे आपला बॉटम। तर अशा पद्धतीने जुन्या साडीपासूनच मी हे ब्लाउज पीसचं ब्लाउज कवर कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे व्हिडिओ। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद। भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग। श्री स्वामी समर्थ, जय जिजाऊ, जय शिवराय।